रबरच मोठा आहे. आजी एक्सपर्ट आहे फुल. कसे काय बघतो आजी, काय बघतो? थोडस पाणी निघतो ना. अच्छा. पाणी निघालं तर थोडस हे आहे ना. अच्छा. असे पण ते फ्रेशच आहे, ते निसतच फ्रेश आहे. नमस्कार मित्रांनो, डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात करतो आहे. काल ॲक्च्युली आलेलो कांदिवलीला मामाकडे आणि आज 7 वाजले सकाळचे 5:30 आणि मी निघालो आहोत भाईंदरला. ॲक्च्युली जायचं होतं मालाला आधी फिश मार्केटला, पण दाजी येते आमचे जे बाईक चालवत आहे चालत आहे, त्यांनी मला सांगितलं की भाईंदरला जाऊया आज मासे घ्यायला. कारण इकडून मी आता जाणार आहे डोंबिवलीला मासे घेऊन, कारण भावाने फरमाईश केलेली की मासे द्यायला पाहिजे होते. सो दाजी बोला आपल्याला स्वस्त मासे आणि चांगल्या क्वालिटीचे मासे भाईंदरलाच भेटतील. तर आम्ही निघालो आहोत भाईंदरला जायला. सो तुम्हाला डायरेक्ट तिकडे मी दाखवेन आहे ते. आता स्कूटीवरती आहोत आम्ही. हे माझे दाजी म्हणजे भाऊजी. साधारण अर्धा ते पाऊन तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही पोहोचलो भाईंदर फिश मार्केटला. तसं पाहायला गेलात तर भाईंदर फिश मार्केट हे भरपूर आतमध्ये आहे, जर तुम्ही बाय कार किंवा बाय स्कूटीने गेलात तर. पण जर तुम्हाला इकडून मासे घ्यायचेच असतील तर तुम्ही रेल्वेने सुद्धा येऊ शकता, अगदीच स्टेशनच्या बाजूलाच आहे फिश मार्केट. आता आपण पोहोचलो आहोत भाईंदर फिश मार्केटला. थोडे केस विस्कटले स्कूटीवरती, दाखवतो तुम्हाला आहे पूर्ण मार्केट. गर्दी बघा इंडी. खतरनाक मोठ आहे ना, भाव कर ना. कसे बोंबील? 300 वाटा वाटा ना पूर्ण वाटा. चालेल ना, चालेल. पण चांगले माकली आहेत, बांगडे पण मस्त ताजे वाटतात. बांगडे हो रे? बांगडे नाही मग्पा. अच्छा तुप्पा. हे बांगडे आहेत, सॉरी हे बांगडे. बांगडे पण मस्त मोठे आहेत रे. ते छोटे आहेत जास्त, ते छोटे आहेत. हे 500 बोलते, 700 आहेत. हे किती देणार सांगा? पापलेटची साईज बघा, काय मोठी पापलेट. हे पापलेट कसे किलो किलो किती बसतात? किती बसतात? 4-5 हे कसे किलो रे? टोपली कशी? 350 अंदर का नाही भरू रे. हां दो फिर एक छान ना.
हे आहेत, हे पण आहेत ना कमी मध्ये, पण याचे खवले आहेत ना निघालेले आहेत आणि जरा फ्रेश आहेत म्हणून आम्ही घेतोय. 900 किलो इथे सगळे किलो वरतीच विकतात. राजी एक्सपर्ट आहे बोला. कशाकडे बघतो दाजी, काय बघतो? थोडस पाणी निघतो ना. अच्छा, म्हणजे पाणी निघालं तर थोडस हे आहे ना. हा हा हा, अच्छा फ्रेश आहे, फ्रेश आहे. दाजीला याच्यासाठीच घेऊन गेला, दाजीला कळत आहे याच्यामध्ये जास्त जास्त मायापेक्षा जास्त कळत. कितना पड रहा है? 300 ग्राम है. 1200 कितना है पीस? नहीं नहीं, ये पीस कितना है? बारह सौ ला सात बोलते. ठीक है, कितना? 200 रुपये किलो. 350 एक दिला तो 500. सुकी मच्छी सुद्धा आहे इकडे. आता आमची मासे घेऊन झालेले आहेत. पापलेट घेतलं आहे, कोलंबी घेतली आणि बोंबील घेतले. 2000 आम्हाला गेला रेट, पण मस्तपैकी म्हणजे केजीच्या भावात भेटतो इथे, म्हणजे किलोवरच्या भावात भेटतो आणि चांगले पण क्वांटिटी होते. दाजीने पण मस्त क्वालिटी वगैरे मिळून दिलेली आहे. सर मस्त होतं, मार्केट पण मस्त चांगलं आहे, पण मला जास्त शूट नाही करता आलं कारण एवढी गर्दी होती मार्केटमध्ये, मजबूत गर्दी, आणि त्यात शूट करायचं आणि मासे घ्यायचे म्हणजे. पण मस्त भेटले पापलेट, मला आवडले पापलेट मस्त, क्वालिटी पण चांगली होती पापलेट. सो आपले याआधी पण माशांचे ब्लॉग झालेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. आणि या ब्लॉगचे नंतर आपण इथेच करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन पुढच्या अशाच ब्लॉग नाही तोपर्यंत. मासे घेतलेत ना, कसं न्यायचं मला टेन्शन आहे. त्यात गाडीमध्ये येणार वास, मजबूत वास आहे ना. तर बघू, हां कोळंबी आहे म्हणा, तर बघू लगेजमध्ये जाऊन बसेन आता काय करतो.